आज आपण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश कशी येते ते प्रत्यक्ष पाहणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य आहे कापलेला त्रिकोण, कात्री आणि पट्टी. हा त्रिकोण या पद्धतीने आहे. या त्रिकोणाला आपण नाव देऊया त्रिकोण ए बी सी. आता आपण या त्रिकोणाचा प्रत्येक कोण कापून घेणार आहोत. मी आता प्रत्येक कोण कापते आहे. अशा पद्धतीनं आपला त्रिकोण ए बी सी मधला कोण ए, कोण बी आणि कोण सी हे कापून झालेले आहे. आता आपणाला खात्री करायची आहे या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 का किंवा कशी येते. मग बघूया तर हा त्रिकोण आपण जरा वेळासाठी बाजूला ठेवूया. आता आपण पट्टीचा वापर करणार आहोत. मग तुम्ही म्हणाल की पट्टीच का घेतलेली आहे, तर आपण पाहू शकता या पट्टीच्या वरच्या बाजूला किंवा इकडे खालच्याही बाजूला सरळ कोण तयार होतो. हा सरळ कोण म्हणजेच कोण मापकातील 180 अंशाचा कोण. आणि म्हणून या पट्टीचा वापर आपण त्रिकोणाचे तीनही कोण मोजण्यासाठी करणार आहोत. मग बघूया आपण एक एक कोण त्या पट्टीच्या वरच्या बाजूला ठेवून सगळेच्या सगळे असणारे कोण जे आहेत ते मिळून 180 अंशाचा कोण तयार होतो का. बघूया तर मित्रांनो, तीनही कोण पूर्ण पट्टीच्या वरच्या बाजूला एका सरळ रेषेमध्ये आलेले आहे. म्हणजेच इथे तयार होणारा हा जो सरळ कोण आहे तो 180 अंशाचा आहे. म्हणजे असे सिद्ध होते की त्रिकोणाचे तीनही कोण म्हणजे कोण ए, कोण बी आणि कोण सी या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आली. लक्षात आलं ना. मग तुम्हीही घरामध्ये अशा पद्धतीची कृती करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आयसर पुणेच्या सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. धन्यवाद.